नमस्कार, मी प्रकाश हिंगोले। आपण पाहत आहात पीटीआय न्यूज हिंगोली। आज आपण अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या संदर्भात बोलणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी एका खाजगी कार्यक्रमादरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना बजेट अधिवेशनामध्ये 27 फेब्रुवारी रोजी मानधनवाढीचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते आणि ठरल्याप्रमाणे 27 फेब्रुवारी रोजी अधिवेशनाला सुरुवात झाली। परंतु पहिल्या दिवशी काहीही झाले नाही, दिवसभरासाठी हे अधिवेशन स्थगित करण्यात आले। तर उद्या 28 फेब्रुवारी मंगळवारपासून अंगणवाडी ताईंचे मुंबई आझाद मैदान येथे आंदोलन सुरू होणार आहे, मोर्चा निघणार आहे। आणि या काळातच आता आपल्याला बघावे लागणार आहे की सरकार नेमका कधी निर्णय घेतो आणि अंगणवाडी ताईंचे जे आंदोलन 20 फेब्रुवारीपासून चालू आहे ते आंदोलन किती दिवस चालणार आहे। आणि यासाठी सरकारला नमवण्यासाठी अंगणवाडी कृती समिती पुढे काय काय पाऊल उचलणार आहे हेही आपल्याला पाहावेच लागणार आहे। तेव्हा 28 फेब्रुवारीपासून मुंबई येथे होणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने अंगणवाडी ताईंनी सहभागी होण्याचे आवाहन वेळोवेळी केले जात आहे। कारण एकीकडे निगरगट्ट सरकार वेळोवेळी घोषणा करूनही कोणताच निर्णय घेत नाही, तेव्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीही एकजूट होऊन सरकारला नमविण्यासाठी आत्ता तीव्र आंदोलन छेडण्याची गरज निर्माण झालेली आहे। आणि हे आंदोलन सध्या तरी किती दिवस चालेल याबाबत अजूनपर्यंत तरी ठोसपणे सांगता येणार नाही। आणि सरकार निर्णय घेण्यासाठी किती दिवस लावेल याबाबतही स्पष्टपणे आपण सांगू शकत नाही। परंतु लढेंगे जितेंगे हे धोरण डोळ्यासमोर ठेवून सर्व अंगणवाडी ताईंनी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आता एकजूट होऊन आणि तीव्र प्रकारे हे आंदोलन सुरू ठेवावं लागणार आहे। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संप सुरू झालेला आहे। मानधन वाढ करावी व अन्य मागण्यासंदर्भात हा संप सुरू आहे। संपादरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 21 फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमादरम्यान भेट घेऊन यापूर्वी 26 जानेवारी रोजी मानधनवाढीचा जो शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता त्याची आठवण करून दिली। तेव्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट संवाद साधताना सांगितले होते की 27 फेब्रुवारी रोजी राज्याचे बजेट अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढ व मोबाईलसह अन्य मागण्यांचा विचार होणार आहे। तेव्हा ठरल्याप्रमाणे 27 फेब्रुवारी रोजी अधिवेशनाचा पहिला दिवस गदारोळात संपला। हे अधिवेशन 4 आठवडे चालणार आहे। 25 मार्च दरम्यान अधिवेशन चालणार आहे। यातच 9 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बजेट सादर करणार आहेत। पहिल्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा निर्णय होऊ शकला नाही, त्यामुळे आता 28 फेब्रुवारी पासून मुंबई आझाद मैदानावरील होणारे आंदोलन हे अटळ आहे। अंगणवाडी कृती समितीने आंदोलनाची मुदत 4 दिवसाची दिली आहे, परंतु 28 फेब्रुवारी ते 4 मार्च या 5 दिवसात काही निर्णय होईल याची शक्यता कमीच आहे। म्हणूनच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बेमुदत संप व मुंबई येथील आंदोलन हे किमान पुढे आठवडाभर चालवावे लागणार आहे। कारण 9 मार्च रोजी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळात बजेट सादर करतील। त्या बजेटमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढ व अन्य मागण्यासंदर्भात तरतूद होईल अशी शक्यता आहे। दरम्यान बजेटच्या 1 दिवसा अगोदर म्हणजे 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे। शक्य झाल्यास या दिवशीही सरकार मागणीसंदर्भात आश्वासन देऊ शकते। असे असले तरी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने यावेळी ठोस व लेखी आश्वासन
दिल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे हे आंदोलन किती दिवस चालेल व काय निर्णय होतील हे सांगणे आता तरी कठीण आहे। परंतु निगरगट्ट सरकारला नमविण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व कृती समितीने एकजूट राहून हा लढा शेवटपर्यंत सुरू ठेवण्याची गरज आहे। लढेंगे जितेंगे। धन्यवाद। हे चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचे बटन दाबा आणि पाहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी।